नमस्कार मित्रांनो, तर सुंदरी मालिकेमध्ये काय प्रेक्षकांकडे नवीन येणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच तुमच्यासाठी आम्ही अशाच नवीन एपिसोड घेऊन येत राहू. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता साहेबाच्या सांगण्यावरून आदित्यनं हे लग्न मोडलेलं आहे, पण आदित्यला हे नाही माहीत की हे सर्व प्लॅन हा रचलेला होता तो सुंदरीने रचला होता. सुंदरीला आधीच ठाऊक होतं की आदित्यने सर्व काही केलं आहे, त्यामुळे आता आदित्य सत्य हे सुंदरीला माहीत झालं होतं आणि आदित्य हा सावीला घेऊन येणार होता हे सुद्धा सुंदरीला माहीत. तरीचा प्लॅन असा होता की प्लॅनमध्ये आदित्य पूर्णपणे फसलेला आहे, म्हणजेच की आदित्यला हे कळत होतं की आता लग्न मोडलेलं आहे, पण त्याला हे नाही माहीत की लग्न मोडण्याचं कारण म्हणजे सुंदरी. कारण सुंदरी म्हणे की आता सर्व काही झालेलं आहे, आदित्य कशाप्रकारे लग्न मोडणार आहे मला सर्व माहिती, पण आदित्यला कशाप्रकारे फसवायचं आणि साहेबला सुद्धा कसं फसवायचं हे आपल्याला कळायला हवं. म्हणून धनंजय आणि सुंदरी मिळून हा प्लॅन खेळलेला असतो आणि आदित्य आता म्हणतो की हे सर्व कसं झालं. त्यानंतर सुंदरीमध्ये हो मला सर्व माहीत होतं की कशाप्रकारे तू अनुला गोळ्या देत होता, इंजेक्शन देत होता आणि सर्वांना असं वाटणार होतं की तुझं की तू मला साधापणानं एक लग्न करून घेतो, पण हे सर्व सत्य मला तुझ्यासमोर आणण्यासाठी सर्वांना एकत्र आणायचं होतं, म्हणून मी तुझ्यासमोर हे सत्य घेऊन आली आहे. आणि आदित्य तुला काय वाटलं की तू आता वाजू शकणार तर नाही, आता साहेब आणि तू एकत्र राहणार आहे आणि तुझ्या वापरशिका तुला पुन्हा मिळणार आहे, हे लक्षात ठेव सुंदरी असं त्याला म्हणते. त्यानंतर आता मालिकेमध्ये काय ट्विस्टणार, म्हणजेच की आदित्यचं सत्य हे खरं आहे का किंवा सुंदरीनं हे नाटक केलं आहे, हे तर आपल्याला लवकरच एपिसोड मी करणार आहे. तुम्हाला काय वाटलं तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन एपिसोड तुमच्यासमोर आम्ही घेऊन येत राहू.